तर आज आपण नवीन क्रॉप शिकणार आहोत. त्याचं नाव आहे जरबेरा. जरबेरा फ्लावर प्रत्येकाने बघितलेलं आहे, मार्केटमध्ये असतं. बऱ्याच फंक्शन्समध्ये आपण जरबेरा फ्लावरचा यूज करतो. फ्लावर बुकेमध्ये सुद्धा जरबेरा फ्लावरचा यूज होतो. कोणाला प्रेझेंट देण्यासाठी सुद्धा जरबेरा फ्लावरचा यूज केला जातो. आणि जरबेरा फ्लावर इज जनरली टेकन अंडर पॉली हॉर्सेस किंवा तुम्ही त्याचं पॉट्समध्ये सुद्धा लागवड करू शकता. घराच्या बगीच्यामध्ये सुद्धा आपण जरबेराची लागवड करतो. सो ओव्हरऑल जरबेरा इज अ कमर्शियल फ्लावर अँड इट इज हॅव्हिंग ग्रेट इम्पॉर्टन्स ॲज अ कमर्शियल फ्लावर. जरबेराची फॅमिली कंपोजिटी, बॉटनिकल नेम जरबेरा जॅम्सोनी. फाउंडेड बाय द प्री लिनियन बोटॅनिस्ट ग्रोनोवियस अँड वॉज नेम इन ऑनर ऑफ जर्मन नॅचरलिस्ट ट्रॅगाउट जर्बर किंवा गर्बर. हा जो बोटॅनिस्ट आहे याच्या स्मरणार्थ त्याला नाव दिलं गेलं जरबेरा. त्या बोटॅनिस्टचं नाव होतं ट्रॅगॉट जर्बर. 45 स्पेसिस नेटिव्ह टू ट्रॉपिकल एशिया अँड आफ्रिका. जवळपास 45 स्पेसिस त्याच्यामध्ये बघायला मिळतात. अँड इट इज नेटिव्ह टू ट्रॉपिकल एशिया अँड आफ्रिका. इथलं त्याचं नेटिव्ह आहे किंवा ओरिजिन आहे. जरबेरा स्पेसिस ऑफ इंडियन ओरिजिन आर जरबेरा हेनरियाना, जरबेरा कुंझियाना, जरबेरा लँगिनोसा, मॅक्रोफायला, निविया, होवेलिफोलिया आणि पिलोसेलॉइड्स. द कल्टिवेटेड स्पेसिस हवेवर इज जरबेरा जॅम्सोनी. आपल्याकडे जेवढे आपण जरबेरा बघतो दॅट इज जरबेरा जॅम्सोनी. तीज आपल्या महाराष्ट्रात, पुण्यात, नाशिक, बँगलोर या एरियामध्ये कल्टिवेट केली जाते. खूप स्पेसेस आहेत जरबेराच्या, भरपूर त्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल्स असतात. त्याला नॉन फ्रॅग्रंट व्हरायटी असतात जरबेराच्या जनरली. इट इज हॅव्हिंग अट्रॅक्टिव्ह शेप आणि वेज लाईफ चांगली असते दुसऱ्या फुलांशी जर तुलना केली तर. मार्केटमध्ये खूप दिवस टिकत असतं. तशा प्रकारे जरबेरा हे फार इम्पॉर्टंट फ्लावर आहे. स्टेमलेस पेरिनियल हर्ब ही महत्वाची गोष्ट आहे. जरबेरामध्ये तुम्हाला कुठेही प्रकारचा स्टेम बघायला येणार नाही. जिथं रूट सेक्शन असतो त्या रूट सेक्शन पासूनच फांद्या डेव्हलप होतात आणि तिथूनच फ्लॉवर्स डेव्हलप होतात. आणि ते फ्लॉवर आपण जमिनीपासूनच ट्विस्ट करून डिटॅच करायचे असतात. म्हणून याच्यामध्ये कुठंही स्टेम आपल्याला बघायला मिळत नाही. जसं आपण बघतो की गुलाबामध्ये स्टेम्स असतात किंवा कुठलेही क्रिसॅन्थेमम त्याच्यामध्ये स्टेम्स असतात किंवा एक ब्रांच असत, मेन स्टेम असतो त्याला ब्रांचेस असतात. याच्यामध्ये तसं नाही आहे. याला फुटवे फुटतात आणि जमिनीपासूनच याला फुटवे असतात आणि तिथून ते फ्लावर येतात आणि ते फ्लावर आपल्याला ट्विस्ट करून काढायचं असतं. द लिव्ज आर पिटिओल एंटायर ऑर पिनॅटिलो कोर्स और समटाइम्स लेदरी. अशा प्रकारचे त्याचे पानं असतात, थोडेसे जाडसर पानं असतात. द फ्लावर्स आर व्हेरी अट्रॅक्टिव्ह मेनी फ्लॉवर्ड द रेज आर इन वन ऑर टू रोज. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन प्रकारचे पेटल्स असतात फ्लॉवर्समध्ये, कुठल्याही फ्लॉवर्समध्ये सांगतात. एक तर डिस्क फ्लोरेट असतात आणि दुसरे असतात रे फ्लोरेट. आणि रे फ्लोरेट आणि डिस्क फ्लोरेट हे अट्रॅक्टिव्ह असतात. याच्यामध्ये हॉरिझॉन्टली डिस्ट्रीब्युटेड असतात. एक किंवा दोन रो असतात याच्यामध्ये रे फ्लोरेटचे आणि डिस्क फ्लोरेट सुद्धा याच्या आतमध्ये असतात. द इनर रोज वेन प्रेझेंट आर व्हेरी शॉर्ट अँड समटाइम्स ट्युब्युलर अँड टू लिप. डिस्क फ्लोरेट्स आर ऑल्सो समटाइम्स टू लिप. म्हणजे एकापेक्षा एक असे दोन छोटे छोटे पानं असतात
जोडलेले एकमेकांना, त्याला म्हणतात टू लिफ्ट. अशा प्रकारचे डिस्फ्लोरेट आणि रेफ्लोरेट सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. हॅचिनेस आर ब्रेक बीक पॅपर्स ऑफ रफ ब्रिस्टल इन टू ऑर मोर रोज. पॅपर्स म्हणजे जे आपण केसाळा जे पार्ट असतं बघा व्हाईट कलरचा, बऱ्याचशा फ्लावर मध्ये दिसतो तशा प्रकारचा पॅपर्स हे सुद्धा त्या डिस्फ्लोरेटच्या आतमध्ये असत. There are some species, Gerbera spelini folia, Gerbera orangia, Gerbera kunzinia, Gerbera jansen, Gerbera viridifolia. Important varieties, dusty, flamingo, predaisy, predaking, fedrola, maron, nardza, taraqueen, uranus, valentine, vesta, Alexis, Amber, Apple, Blossom, Kabada, Marlene, Pascals, Romilda, Easter Star, Terra Pride, Terra Sun, Aruba, Ashley, Flora, Gold Spot. So these are all varieties. There are number of varieties. And these varieties generally taken under poly houses. Yaja variety, yes, agar poly house mein ghitle janare variety. एक्झाम्पल साठी आपल्याला काही व्हरायटींचे पिक्चर्स दिलेत. तुम्हाला बघत येत असेल बघा, हे जे येल्लो कलरचं दिसतंय, सो दॅट इज ऑल रेफ्लोरेट्स या पहिल्या फ्लॉवर मध्ये. या पिंक फ्लॉवर मध्ये जे बाहेरचे जे लांब लांब पॅटर्न्स आहेत, दे आर रेफ्लोरेट्स, सगळे रेफ्लोरेट्स आहेत. आणि मधली जी काळा काळा दिसतंय चकती, याच्यामध्ये व्हाईट आहे, याच्यामध्ये ब्लॅक आहे, याच्यामध्ये ब्लॅक आहे. So all these are disfloreds. And here disfloreds cha aat madhe kutha tari papers asta, kiwa don tulip asta, asha prakar cha structure asta flower cha. Generally don rose asta petal cha. Iba ga hi disita sil tu mala pink, te cha khali parata azun ek pink, asha don eka khali eka ala ashe fixed petals asta. Tara anta two rays of rows of रेफ्लोरेट्स. तशाच प्रकारे दोन किंवा तीन रोजच्या डिस्फ्लोरेट सुद्धा अवेलेबल असतात. क्लासिफिकेशन आहे, देर आर सिंगल अँड डबल टाइप्स ऑफ जर्बेरा. सिंगल आणि डबल टाइपचे जर्बेरा असतात. आता हे तुम्हाला दिसतंय ह्या पिक्चरमध्ये, दिस इज अ डबल टाइप. तुम्हाला एकापेक्षा जास्त रो दिसत आहेत, डिस्कमध्ये पण तुम्हाला एकापेक्षा जास्त डिस्क दिसत आहेत. One or two rows of rhizoids on the periphery of the disc and the rest are disfloret in the single types. In double type, more than two rows of florets are present. जसं तुम्हाला आधी सांगितलं की सिंगल फ्लॉवर कशाला म्हणतात आणि डबल फ्लॉवर कशाला म्हणतात, सो हिअर इट इज डिस्क्राइब. दे आर फर्दर डिवाइडेड इन टू स्टँडर्ड, स्पायडर, मिनी, डिपेंडिंग ऑन द साईज अँड शेप ऑफ फ्लॉवर. स्टँडर्ड आणि स्पायडर. स्टँडर्ड म्हणजे सिंगल, स्पायडर म्हणजे मल्टिपल्स असतील तेव्हा, आणि मिनी म्हणजे ज्या वेळेस त्याची साईज छोटी असेल फ्लॉवरची, त्याला आपण मिनी असं फर्दर डिवाइड केले गेले. लेट अस सी व्हॉट आर द युजेस ऑफ जर्बेरा. दीज आर आयडियल प्लांट्स फॉर बेड्स, बॉर्डर्स, पॉट्स अँड रॉक गार्डन्स. used as a cut flower. Mainly it is used as a cut flower, preparation in bouquets, decoration purpose, birthdays, ceremonies, marriage functions. Everywhere Gerbera flower is essential. Flower arrangement karthana sudha Gerbera flower cha use hoto. Ani flower beds je gardens madhe astat, schools, colleges madhe vegle prakarche flower beds tayar kelele astat, ye hotels astat, बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, ज्या ठिकाणी बेड्स असतात त्या ठिकाणी फ्लॉवर बेड मध्ये याचं कल्टिवेशन करण्यासाठी यूज होतो. बॉर्डर्स, एखाद्या घराला बॉर्डर करण्यासाठी किंवा लॉनला बॉर्डर करण्यासाठी आपण या फ्लॉवरचा यूज करू शकतो. घरामध्ये पॉट्स असतील,
गॅलरी मध्ये आपण पॉट्स मध्ये सुद्धा जरबेराचं पेंटिंग करू शकतो. नाव प्रोपगेशन, जरबेरा इज प्रोपगेटेड बाय सीड बाय कटिंग ऑफ साइड शूट अँड सकर्स. प्रोपगेशन सीडनी पण होतं, कटिंग्सनी पण होतं, आणि साईड शूट किंवा सकर त्याच्याने सुद्धा प्रोपगेशन होतं. पॉली हाऊसेस मध्ये जरबेराचे सकर्स लावले जातात किंवा कटिंग्स घेऊन त्याचे रोपं तयार बनवून ते रोपं डायरेक्ट आपण बेड वरती प्लांटिंग करून ट्रान्सप्लांट करून त्याच्यापासून कल्टिवेशन घेऊ शकतो. सीडनी प्रोपगेशन जनरली केलं जात नाही. सीडनी इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस अँड इट रिक्वायर्ड लॉट्स ऑफ टाइम एज कम्पेअर्ड विथ कटिंग्स ऑर सकर्स. सीड इज सेट इफ क्रॉस पॉलिनेटेड. Sowing of seed may be done in almost any season. Seed germinate in 15 to 20 degrees centigrade within 2 weeks. Otherwise, it may take up to 30 days. There are time consuming at 30 days lagu shakta, 7-8 lagu shakta. Plant from seed will bloom in the second year and produce good flowers from the third year onward. Je seed ni propagation kelele plants astat tela phule yenala dusra varsha lagta. पहिलं वर्ष त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठीच लागेल, दुसऱ्या वर्षी त्याला फ्लॉवरिंग येईल, आणि चांगले फ्लॉवर येण्यासाठी तिसरं वर्ष त्याला उजाळेल. साईड शूट विथ सम अमाऊंट ऑफ हील इज युटिलाइज फॉर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट असतं मायक्रो प्रोपगेशन. मायक्रो प्रोपगेशन म्हणजे टिश्यू कल्चर जे लॅबमध्ये करतात, लॅबमध्ये रोपं बनवतात. तर ते रोपांसाठी जे मटेरियल यूज होतं त्याच्यामध्ये शूट टिप्स असेल फ्लॉवरची, प्लांटची शूट टिप्स, लीफ मिड्रिप, पानाचा मधली जी मिड्रिप असते दॅट इज ऑल्सो त्याच्यापासून मल्टिप्लिकेशन करतो. कॅपिच्युलम, फ्लॉवरचं हेड, इन्फ्लोरेसन्स अँड बर्ड्स आर यूज एज अ एक्सप्लांट. तर ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लांट म्हणून यूज केल्या जातात. एम एस मीडिया असतो विथ मॉडिफिकेशन सक्सेसफुली एज अ कल्चर मीडिया. आपल्याला माहिती आहे की टिश्यू कल्चर किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये मायक्रो प्रोपगेशन इज व्हेरी इमर्जिंग फील्ड, आणि या फील्डमध्ये खूप नवीन नवीन प्रकारचे रोपं तयार केले जातात लॅबमध्ये. मग त्या लॅबमध्ये रोपं तयार करताना मीडिया यूज केला जातो, त्याला म्हणतात एम एस मीडिया. आणि एक्सप्लांट म्हणून एखाद्या प्लांटचा पार्ट यूज केला जातो, त्याला एक्सप्लांट असं म्हणतात. नेक्स्ट आहे कल्टिवेशन. आपल्याला बघायचं की कल्टिवेशन कसं करतात जरबेराचं, किंवा एखाद्या फार्मरला तुम्ही सजेस्ट करताना कसं सजेस्ट करणार की कल्टिवेशन कसं करायचं असतं जरबेराचं. सॉइल आणि क्लायमेट हा महत्वाचा फॅक्टर आहे कुठल्याही कल्टिवेशनमध्ये. द ऑप्टिमम डे अँड नाईट टेम्परेचर इज 27 degrees centigrade अँड 14 degrees centigrade रिस्पेक्टिव्हली. 27 ते 14 27 दिवसाचं टेम्परेचर असलं पाहिजे ऑप्टिमम, आणि रात्रीचं 14 त्याच्यापेक्षा जास्त नको किंवा कमी नको, या रेंजमध्ये कुठेतरी आसपास टेम्परेचर असलं पाहिजे. फॉर फ्लॉवर इनिशिएशन 23 degrees centigrade अँड लीफ अनफोल्डिंग इट इज 25 to 27 degrees centigrade. जेव्हा फ्लॉवर स्टार्ट होतं त्यावेळेस 23 टेम्परेचर असलं पाहिजे, आणि लीफ ज्यावेळेस अनफोल्ड होतात त्यावेळेस 25 to 27 टेम्परेचर हे आयडियल असतं. मग हे टेम्परेचर आपण कसं मेंटेन करणार, बाहेर तर आपण मेंटेन करू शकत नाही ओपन कंडिशनमध्ये, म्हणजे सूर्यावरती आपला कंट्रोल नाही, सनलाईट वरती कंट्रोल नाही. बट इफ यू कल्टिवेट दिस फ्लॉवर क्रॉप अंडर प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट किंवा पॉली हाऊसेस, ग्रीन हाऊसेसमध्ये, तिथं आपण टेम्परेचर हे रेग्युलेट करू शकतो आर्टिफिशियली. जर टेम्परेचर जास्त असेल तर यू कॅन यूज कूल पॅड्स, फॅन्स किंवा जाळी आपण वापरू शकतो जेणेकरून हवा खेळती राहील आणि टेम्परेचर हे कमी होईल. टेम्परेचर वाढवायचं असेल तर आपण फ्लुरोसेंट लाईट्स वापरतो मोठे मोठे, ज्याने टेम्परेचर इन्क्रीज होतं पॉलीहाऊसच्या आतमधलं. तर जसं प्लांटची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण त्याला टेम्परेचर हे प्रोव्हाइड करत असतो. सनी और सेमी शेडी लोकेशन आर गुड फॉर जरबेरा कल्टिवेशन. थोडस प्रकाश पाहिजे आणि थोडस सावली ऊन सावली ज्यावेळेस असेल तशा प्रकारचं एन्व्हायरमेंट इट इज सुटेबल फॉर जरबेरा. They perform well in well-drained, rich, light, neutral or slightly alkaline soils.
The soil pH should be between 5.5 to 6.5. The salinity level of the soil should not be more than 2. Soil level just the salinity ची दोन पेक्षा जास्त नसली पाहिजे. pH 5.5 ते 6.5 या दरम्यान असलं पाहिजे. Several are deep rooted plants and the roots go as deep as 3 to 6, 70 cm. Deep rooted plant आहे त्याच्यामुळे त्याला फ्लावर बेड तयार करताना हे मोठे फ्लावर बेड तयार करावे लागतात पॉली हाऊसेस मध्ये. ग्रोइंग जरबेरा अंडर कवर, अंडर कवर म्हणजे पॉली हाऊसेस मध्ये, ग्रीन हाऊसेस मध्ये, शेडनेट हाऊसेस मध्ये आपण ग्रो करतो. नॅचरली व्हेंटिलेटेड लो कॉस्ट पॉली हाऊसेस हे वापरले जातात जरबेरा कल्टिवेशन करण्यासाठी. पॉली हाऊसेस मध्ये प्रकार असतात नॅचरली व्हेंटिलेटेड किंवा लो कॉस्ट ज्याची किंमत कमी, काही फुल्ली व्हेंटिलेटेड असतात किंवा फुल्ली ऑटोमेटेड असतात ज्याची कॉस्ट ही जास्त असते. त्याच्यामध्ये सेन्सर्स बसवलेले असतात लाईट, ह्युमिडिटी, मॉइश्चर आणि इरिगेशन साठी. जेव्हा गरज असते त्यावेळेस ते आपोआप सेन्सर वर्क करतात अँड इट विल ऑटोमॅटिकली प्रोव्हाइड्स इरिगेशन, फर्टिलायझर्स किंवा जे काही लाईट कमी असेल तर लाईट, मॉइश्चर कमी झालं असेल तर मॉइश्चर प्रोव्हाइड करतात. इन दिस वे फुल्ली ऑटोमेटेड किंवा फुल्ली अनऑटोमेटेड किंवा लो कॉस्टवाले असे ग्रीन हाऊसचे प्रकार आहे, 3 ते 4 प्रकार आहे. हाईट ऑफ द पॉली हाऊस और शेड हाऊस शुड बी मिनिमम 3.4 to 4 meters. 4 meter पर्यंत त्याची हाईट असली पाहिजे पॉली हाऊसची. शेडनेट 50 ते 75%. आता शेडनेट म्हणजे काय, जी जाळी असते आपण बघतो कवर केलेली त्याला शेडनेट असं म्हणतो. त्याचा ग्रीन कलर असतो बघा, कुठं ग्रीन वापरतात, कुठं व्हाईट वापरतात, कुठं ब्लॅक वापरतात, त्याला शेड नेट असं म्हणतात. जे परफोरेटेड असते त्याच्यामध्ये छिद्र असतात ती 50 ते 75% असली पाहिजे. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 50% सनलाईट येईल आणि बाकीची सावली राहील त्याला म्हणतात 50 ते 75%. अप्रॉक्सिमेटली 400 लाईट इंटेन्सिटी इज रिक्वायर्ड. जवळपास 400 watt लाईट इंटेन्सिटी जी आहे ती रिक्वायर्ड असते. फ्लॉवरिंग विल कमेन्स फ्रॉम 9 to 14 weeks ऑफ द फर्स्ट प्लांटिंग. 9 ते 14 आठवड्यानंतर फ्लॉवरिंग ही सुरू होते पॉली हाऊसेस मध्ये. नेक्स्ट इज सॉइल स्टरलायझेशन. सॉइल स्टरलायझेशन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन एव्हरी कल्टिवेशन टिल दॅट वी हॅव सीन इन रोजेस, क्रिसॅन्थेमम्स, कार्नेशन. तिथे प्रत्येकामध्ये आपण सॉइल स्टरलायझेशन हा पार्ट बघितला. जनरली सॉइल स्टरलायझेशन सॉइल बॉन्ड जे डिसीज असतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा ते पॅथोजन असतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी वी परफॉर्म सॉइल स्टरलायझेशन. फायटोप्लोरा असेल, फिजेरियम असेल, इथियम असेल, तर ते डॅमेज करतात प्लांटला सुरुवातीच्या काळामध्ये. तर मग ते होऊ नये म्हणून आपण त्यांना फॉर्मॅलिन, मेथिल ब्रोमाइड किंवा बासमिड, डॅझोमिड या प्रकारचे जे फंजीसाइड्स आहेत विथ द हेल्प ऑफ दॅट वी perform soil sterilization operation. Next thing is preparation of bed. म्हणजे बेड प्रिपेअर करायचा. ज्या बेडवरती आपण किंवा गादी वाफा म्हणतो आपण त्याला, त्या गादी वाफ्यावरती आपल्याला लावायचं असतं, प्लांटिंग करायचं असतं. द बेडिंग मटेरियल शुड बी हायली पोरस अँड वेल ड्रेन. बेडिंग मटेरियल हे पोरस असलं पाहिजे आणि वेल ड्रेन म्हणजे इझिली एक्सेस वॉटर लीच आउट झालं पाहिजे अशा प्रकारचं तो वेल ड्रेन बेड असतो. Well decomposed organic manure, sand and coconut oil with or paddy husk in 2:1:2 proportion should be added. Now the vaphyavar te aapalla organic manure sel, wayu sel, coconut oil igodi ya goshti add karun ika proportion madhe mix karun bed tayar karayacha asto. 2:1:2 proportion asle pahije. SSP at the rate of 2.5 kg per 100 square fit is added for better root establishment. तुम्हाला माहिती आहे की SSP हे रूट एस्टॅब्लिशमेंट साठी फार एसेन्शियल आहे. म्हणून ज्यावेळेस आपण प्लांटिंग करतो त्यावेळेस आपण SSP त्या सॉइल मध्ये मिक्स करत असतो.
फेसेसचे ऍट द रेट 2.5 किलो 100 स्क्वेअर फीटच्या एरियासाठी 2.5 किलो तिथं आपण टाकायचं असतं. MgSO4 ऍट द रेट ऑफ 0.5 kg पर 100 स्क्वेअर फीट इज अप्लाय टू टेक केअर ऑफ मॅग्नेशियम डेफिशियन्सी. कधी कधी मॅग्नेशियम डेफिशियन्सी असते त्यासाठी MgSO4 हे सुद्धा ऍड केलं जातं. ती डेफिशियन्सी आहे की नाही हे आपल्याला सॉइल टेस्ट केल्यानंतरच कळतं, म्हणून सॉइल टेस्टिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. Gerbera is planted in raised bed and bed height is kept 45 cm above the soil level. Ground level pasun 45 cm tavarti raised bed hai tayar karayche asta. The bed width is 60 cm with the path between bed is 30 cm. Don bed cha madhe jo rasta tayar kara jato operations karnyasathi ki harvesting sathi to 30 cm cha asla pahije. बेडची जी वेड आहे ती 60 सेंटीमीटर असली पाहिजे आणि तिची हाईट आहे ती 45 सेंटीमीटर असली पाहिजे. 45 by 60 by 30 अशा प्रकारचा हा बेड आपण करू शकतो. इथं दिलेले बेडची हाईट 1.5 फूट, विड्थ बेडची 2 फूट आणि पाथवे हा 1 फूटचा असला पाहिजे. तशा प्रकारचा हा बेड असला पाहिजे हे आपण आपल्याला पण सांगता आलं पाहिजे. वेन समवन आस्क्ड अस व्हाट इज द बेड साईज ऑफ आयडियल बेड साईज जरबेरासाठी काय, तर तुम्हाला एक अंदाज आला पाहिजे की 1.5 फुटाची हाईट असली पाहिजे, 2 फुटाची वेड असली पाहिजे, जाडी असली पाहिजे आणि 2 वाफ्यांमध्ये अंतर पाहिजे 1 फुटाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लांटिंग आहे. अर्ली रेनी सीझन प्लांटिंग इज सुटेबल फॉर 1, 1.5 and 2 year culture. Spring season planting is best for 1.5 year culture. Crowns of the plant should be 1 to 2 cm above soil level. 37.5 to 45 cm distance between the rows and 30 cm between the plants in each. म्हणजे अशा प्रकारचं जर प्लांटिंग असलं पाहिजे की डिस्टन्स किती 45 by 30 किंवा 40 by 30 अशा प्रकारचं डिस्टन्स असलं पाहिजे. 6 to 7 प्लांट्स कॅन बी अकोमोडेट पर स्क्वेअर मीटर. 6 ते 7 प्लांट हे एका स्क्वेअर मीटरच्या एरियामध्ये आपण अकोमोडेशन करू शकतो किंवा त्याला प्लांटिंग डेन्सिटी असं म्हटलं जातं. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज द मेंटेन ऍट 80% फॉर ऍट लिस्ट अ मंथ. एका महिन्यासाठी रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 80% असली पाहिजे. कधी कधी अशा प्रकारे सुद्धा प्लांटिंग केलं जातं पॉली हाऊसेसमध्ये. तुम्हाला दिसत असेल की हा स्टँड आहे, त्या स्टँडमध्ये हे पॉट्स आहे आणि ह्याच्या इरिगेशन प्रोव्हाइड करण्यासाठी ह्या फॅसिलिटी आहे. जरबेरा मेनली प्लांटेड ऑन बेंच सिस्टीम. फॉरेनमध्ये बेंचमध्ये बेंच सिस्टीम वापरतात, पण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण बेडच तयार करतो आणि त्या बेडवरतीच प्लांटिंग करतो. एकदा तुम्ही प्लांटिंग केलं की तुम्हाला 3 ते 4 वर्ष कमीत कमी ते जरबेराचं आपण फ्लॉवर प्रोडक्शन घेत असतो. इरिगेशन गुड क्वालिटी वॉटर विथ पीएच ऑफ 6.5 to 7 अँड ईसी 0.5 to 1 वुड बी सुटेबल. जवळपास वॉटरचा सुद्धा पीएच असतो, तो 6.5 ते 7 या दरम्यान वॉटर पीएच असलेला वॉटर यूज करायचा. The water requirement of the Gerbera plant is approximately 700 ml to 1 liter per day per plant. एका दिवसाला 700 ते 1 लिटर पर्यंत एका झाडाला पाणी आवश्यक असते. After that, there is some use of manures and fertilizers. 25 ते 75% किंवा टन पर हेक्टर ऑफ वेल डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅन्युअर इज रिक्वायर्ड. 150, 137, 190 ग्रॅम ऑफ NPK हे आपण देऊ शकतो किंवा मंथली 40, 40, 40 ग्रॅम 3 मंथ इंटरवलने सुद्धा आपण NPK देऊ शकतो. फॉर द फर्स्ट 3 मंथ्स आफ्टर प्लांटिंग ऍप्लिकेशन ऑफ 20, 20, 20 NPK ऍट 1.5 ग्रॅम पर लिटर ऑफ वॉटर एव्हरी 2 डेज ड्युरिंग द वेजिटेशन इज बेटर फॉर यू. म्हणजे वॉटर थ्रू आपण 20-20 मध्ये NPK आपण देऊ शकतो पहिल्या 3 महिन्यासाठी, जेणेकरून फोलिएज ग्रोथ विल एनकरेज. वन्स फ्लॉवरिंग कमेन्सेस, फ्लॉवरिंग सुरू झाल्यानंतर आपल्याला डोस चेंज करायचा आहे.
15S to 8S to 35 NPK अशा प्रकारे आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर बोरॉन डिफिशियन्सी कॉजेस बेस ऑफ यंग लीव टू टर्न ब्लॅक कलर. बोरॉन डिफिशियन्सी असेल तर जे नवीन पानं जे असतात ते चेंजेस इन टू ब्लॅक कलर, त्याच्यासाठी आपण बोरॉनचा स्प्रे घ्यायचा आहे किंवा मॅक्रोन्युट्रिएंटचा स्प्रे घ्यायचा आहे. झिंक डेफिशियन्सी असेल तर झिंक बोरॉन कॉपर आयर्न हे मॅक्रोन्युट्रिएंट्स असतात अँड त्याची डेफिशियन्सी दिसली की त्याचा आपल्याला स्प्रे घ्यायचा असतो. झिंक डेफिशियन्सी सिमटम्स कॅन बी आयडेंटिफाय विथ द सी शेप लीफ स्ट्रक्चर कॉज बाय क्लोरोसिस ऑन वन हाफ ऑफ द लीफ डेड विथ सीज इज टू एक्सपांड व्हाइल द अदर हाफ ऑफ द लीफ इज नॉन. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग अँड ईल्ड 3 months आफ्टर प्लांटिंग फ्लॉवरिंग इन जरबेरा स्टार्ट. 3 महिन्यानंतर प्लांटिंग पासून 3 महिन्यानंतर त्याला फ्लॉवरी यायला सुरुवात होते. द एव्हरेज इल्ड इज 100 to 200 फ्लॉवर्स पर स्क्वेअर मीटर. जवळपास 100 to 200 फ्लॉवर एका स्क्वेअर मीटरच्या एरियामधून आपल्याला मिळतात. हार्वेस्टिंग इज डन वेन द टू आउटर रोज ऑफ डिस फ्लोरेट्स आर फुल्ली एक्सपांडेड अँड परपेंडिक्युलर टू द स्टॉक. स्टॉक म्हणजे जो ज्याचा स्टेम असतं, फुलाचा स्टेम. फ्लॉवर अलॉंग विथ द स्टेम इज कॉल्ड एज कट फ्लॉवर. मग आपण जरबेरा हे कट फ्लॉवर म्हणून यूज केलं जातं. त्याला जिथून फुल बेस पासून निघतं त्याला एक छोटीशी दांडी असते आणि ज्यावेळेस ते फुल डेव्हलप होतं आणि त्याचे डिस फ्लोरेट हे बऱ्यापैकी डेव्हलप आउटर त्याच्या शेवटच्या 2 रो डेव्हलप व्हायला लागतात आणि पूर्णपणे ओपन झालेलं असतं त्यावेळेस आपण त्याला हार्वेस्ट करतो. पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग मध्ये काय काय केलं जातं. इमिजिएटली आफ्टर हार्वेस्टिंग फ्लॉवर्स पुट इन वॉटर अँड केप फॉर 4 hours ऍट 7 to 8 डिग्री सेंटीग्रेड. हार्वेस्ट केल्यानंतर त्याला पाण्यात बुडवून ठेवायचे असतात त्याचे बेस. द कट फ्लॉवर्स कॅन बी स्टोअर्ड बाय ड्राय ॲट 2 degrees सेंटीग्रेड इन मॉइश्चर प्रूफ प्रिव्हेंटिंग बॉक्सेस फॉर 2 days. इफ स्टोअर्ड वेट 4 to 5 degrees centigrade, the flowers can be kept for 5 to 7 days. It has maximum vase life 7 to 8 days. सगळ्यात जास्त मॅक्झिमम वेज लाईफ आहे जरबेराला, म्हणून ते बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये दिसतं जरबेरा फ्लॉवर. फ्रिक्वेंट रिकटिंग ऑफ स्टेम एंड्स इज सजेस्टेड. एक दिवस झाला की परत त्याचा स्टेम कट करून घ्यायचा, त्याची अजून लाईफ वाढते. 2 दिवस झाले की स्टेम कट करून घ्यायचा, अजून लाईफ वाढते. अशा प्रकारे त्याचा खालून जो बेस आहे त्या बेसपासून स्टेम कट करत राहायचं 1/2 inch किंवा 2-5 centimeterचा. द फ्लॉवर्स आर रिलेटिवली इनसेन्सिटिव्ह टू इथिलिन. हे सेन्सिटिव्ह नाही इथिलिनला, म्हणून ठीक आहे, दे नॉट डू नॉट ड्रॉप देअर पेटल्स जर इथिलिनच्या संपर्कात आलं तर. अशा प्रकारे पॅकिंग केलं जातं जरबेरा फ्लॉवरचं. हा प्लास्टिकचा पॉलिथिनचा कप असतो, त्याच्यामध्ये हे फ्लॉवर्स असे पॅक केले जातात, त्याचं मॉइश्चर रिटेन केलं जातं आणि ते विकले जातात बाजारात. ते तुम्ही बघितलं असेल. देर इज सम इन्सेक्ट पेस्ट ऑकर इन जरबेरा. त्याच्यामध्ये पेस्ट आहेत व्हाईट फ्लाईज, लीफ मायनर्स, ऍफिड्स, माइट्स, वर्म्स, थ्रिप्स. डिसीजमध्ये फूट अँड रूट रॉट, पावडरी मिल्डी, अँथ्रॅग्नोज, लीफ स्पॉट, ब्लॉसम ब्लाइट आणि स्टॉप रॉट. काही डिसऑर्डर्स ऑल्सो ऑब्झर्व इन जरबेरा. फ्लॉवर बेंड त्याच्यामध्ये होतं, फ्लॉवर वाकतं किंवा ते मान टाकतं त्याला फ्लॉवर बेंड म्हणतात. लॉस ऑफ सेल फ्रेजिबिलिटी अंडर न्यूट्रिशन किंवा लॅक ऑफ कॅल्शियम. कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे किंवा न्यूट्रिशन प्रॉपर नसल्यामुळे ते फ्लॉवर बेंड होतं. प्री हार्वेस्ट स्टेम ब्रेक. हार्वेस्ट करण्याच्या आधी त्याचं जे स्टेम आहे ते ब्रेक व्हायला लागतं. हाय रूट प्रेशर अँड हाय ह्युमिडिटी इन द एअर. खूप जास्त ह्युमिडिटी असेल किंवा रूट प्रेशर जास्त असेल तर प्री हार्वेस्ट स्टेम ब्रेक हा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑब्झर्व होतो. प्रीमॅच्युअर वेल्टिंग, क्लाउडी वेदर, ब्राईट सन, कार्बोहायड्रेट डिप्लेशन ह्या गोष्टीमुळे सुद्धा प्रीमॅच्युअर वेल्टिंग होते, झाड वाळायला लागतं. डबल फेस जरबेरा म्हणजे एकाच वेळेत 2 फ्लॉवर एकाच फांदीवर येतात आणि ते त्यातलं एकही फ्लॉवर कम्प्लीट नसतं. हे इम्बॅलन्स ऑफ न्यूट्रिएंट त्याच्यामुळे होतं, त्यामध्ये डबल फेस जरबेरा फ्लॉवर. त्याच्यानंतर नॉन युनिफॉर्म फ्लॉवर ब्लोरिंग. एकसारखी फ्लॉवरचं फुला नाही आहेत. फिजिओलॉजिकल इंजुरी असू शकते किंवा फ्लॉवर स्टेम फेस डॅमेज
काही कारण तुमचं फॅटोलॉजी शिकत होते. शॉर्ट स्टेम लेंथ, स्टेम लेंथ ही शॉर्ट जर येत असेल तर कशामुळे येते? हाय सॅलिनिटी लेवल, मॉइस्चर स्ट्रेस असेल किंवा लो सॉइल टेम्परेचर, याच्यामुळे सुद्धा स्टेम लेंथ ही कमी होते. अशा प्रकारे आपण बघितलं की जरबेरा फ्लावर कसं कल्टिवेट करतात, किती दिवस लागतात, कुठले कुठले त्याच्यामध्ये हे असतात, आपण बघितलं की व्हरायटी कुठल्या आहे, काय कुठल्या आहेत. आपण बघितलं की जरबेरा स्पेसिस कोणत्या आहेत, कोणी त्याला इव्हॉल्व केलं, त्याचं नेटिव्ह कुठलं आहे, त्याच्यानंतर व्हरायटीज आपण बघितल्या. क्लासिफिकेशन बघितलं की सिंगल, डबल, स्टँडर्ड, स्पायडर असं त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं फ्लावरचं. युजेस आपण बघितले, प्रोपोगेशन बघितलं, त्याच्यानंतर कल्टिवेशन बघितलं पॉली हाऊसेसमध्ये. प्लांटिंग कसं करतात ते बघितलं, इरिगेशन कसं करतात, मॅन्युअर फर्टिलायझर्स, हार्वेस्टिंग हीट, पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग कसं करतात, पॅकिंग कसं करतात, डिसीज पेस्ट कुठले आहेत आणि फिजिओलॉजिकल डिसऑर्डर कुठले आहेत. ऑल दॅट वी हॅव सीन इन जरबेरा.